नांदेड़ जुनूब असेंबली हलके के बीजेपी के लीडर व जिला परिषद के साबेखा रुकन मनोहर पाटिल शिंदे ने भी बीजेपी छोड़कर कांग्रेस पार्टी में शमूलियत अख्तियार कर ली। बताया जा रहा है कि आइंदा मजीद लोग बीजेपी छोड़कर कांग्रेस पार्टी में शामिल हो सकते हैं। नांदेड़ जिला परिषद के साबेखा रुकन मनोहर पाटिल शिंदे अशोक राव चौहान के करीबी साथी व जिम्मेदार समझे जाते थे। अशोक राव चौहान के साथी मनोहर पाटिल शिंदे बीजेपी में चले गए थे, इसलिए इन्हें बीजेपी नांदेड़ हलके जुनूब का ताल्लुका सदर बनाया गया था। लेकिन मनोहर पाटिल शिंदे ने बीजेपी पार्टी छोड़कर फिर से कांग्रेस पार्टी में एमपी वसंतराव चौहान, एमएलए मोहनराव हंबटे व दिगर की मौजूदगी में कांग्रेस पार्टी में शमूलियत अख्तियार कर ली। इनके पार्टी में शामिल होने से नांदेड़ हलके जुनूब में मजीद कांग्रेस पार्टी को ताकत मिलेगी। मला बीजेपी मध्ये साहेबांवर भरोसा ठेवून गेलो, पण त्या एवढी गटबाजी की नवीन काँग्रेसचे आमचे जेवढे बीजेपीमध्ये गेलेले आहेत तेवढे वसंतराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याकरता येणाऱ्या महिन्यामध्ये जसं काँग्रेस तेवढं गेलं तेवढं पुन्हा या चव्हाणाकडे येईल अशी अपेक्षा करतो। एवढा आज आमचे सर्वांचे लाडके खासदार वसंतराव चव्हाण साहेब यांच्यावर भरोसा ठेवून आणि सर्व दक्षिणचा मतदार आमचा अल्पसंख्याचा असल्यामुळं ओबीसी अल्पसंख्या मराठा मुस्लिम या सर्व मतदार आम्ही तिकडे गेल्याने नाराज झाला होता आणि सगळ्याची अपेक्षा होती सर्व मतदाराची की बा तुमचा रस्ता चुकला। आम्ही साहेबावर भरोसा ठेवून एका क्षणात निर्णय घेऊन आम्ही गेलो होतो, ते चूक होती आमची। ज्यावेळेस आम्ही ग्राउंड लेवलला फिरत असताना सर्व दक्षिण मतदारसंघामधून ग्रामीण खेडेगावात असो की आपल्या सर्व शहरामधून असो सगळ्याचं एका विचारानं त्याचं म्हणणं होतं की आपण काँग्रेसमध्येच चांगलं होतं। त्याकरता ज्यावेळेस वसंतरावजी चव्हाण साहेब आमचे उभं राहिले लोकसभेला, त्यावेळेला दोन धुलंदर एकड असतानासुद्धा प्रत्येक मतदार उमेदवार म्हणून लढले आणि 60 ते 70 हजारानं वसंतराव चव्हाण साहेबांची सीट निवडून आली। त्याच वेळेला कळालं की हे नांदेड फक्त काँग्रेसचं वय, एका नेत्याच्या मागं कोणाच्याही जाणारं नव्हो। इथला मतदार हुशार आहे, इथला मतदार अडाणी नाही, आणि सर्व समाजाला घेऊन चलण्याचं जर काम कोण करत असेल तर काँग्रेस पार्टी करते। आणि ते चव्हाण गेले, मात्र या चव्हाणानं पुन्हा काँग्रेस त्याच परिस्थितीत आणलं। मी वसंतराव चव्हाण साहेबाचं, दक्षिणचे आमदार आमचे मोहनाना आंबर्डे साहेबाचं मनापासून अभिनंदन करतो। आमचे आमदार दक्षिणचे दिसा येडे करतात, पण आमदार गेला जसं निवडून आले तशा प्रत्येक इलेक्शन मार्केट कमिटी, मजूर सोसायटी, बँक, अनेक देगलूरची विधानसभा असो, नांदेडचे अनेक इलेक्शन असो, कोणते मोर्चे असो, मेळावे असो, दक्षिणचे आमदार साहेबांनी सर्व पुरण येऊन काम केलं आणि दक्षिणला पुन्हा आता चालू आमदार आहात, भावी आमदार करण्याची आमची पूर्ण तयारी आहे असं आम्ही तुमच्या माध्यमातून सांगतो। माझा कुठलाच हेतू नाही, माझा समाज काँग्रेसचा आहे आणि मी म्हणून काँग्रेसमध्ये सौघरी वापस हो। पक्षवाढीसाठी काम करणार मी इच्छुक कदापि नाही, मी नेत्यांच्या मागाव पक्षवाढीसाठी काम करणार, पक्षवाढीसाठी काम पक्षवाढी करता काम करणार। पार्टीने तिकीट दिलं तर जिल्हा परिषदला लढवलं, आमदारकीचा मी नाही।